नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता विषय इतिहास मी जोशी धडा पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालच्या परिसभ भोवतालचा परिसर याचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आहे आदिमानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडले होते ते पाहिले अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषी प्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीचा इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला आता आपण बघूया इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटकांची सुसंगतपणे केलेली माहिती मांडणी इतिहासाचे आधारस्तंभ काय तर स्थल काल व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे आधारस्तंभ आहेत या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे इतिहास व भूगोल याचे अतूट नाते आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते आता ती कशी तर अं वेशभूषा आणि घर बांधणीतून आपण बघूया तुम्हाला इथे तीन वेगवेगळे फोटोज दिसत आहेत याच्यात आहार वेशभूषा घर बांधणी आणि त्यामुळे परिणाम झालेला व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी आपण पाहतो परिसरात भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात म्हणजे ह्यांचा आहार ह्यांचा राहणीमान ह्यांचं घराचं बांधकाम हे सगळं त्यांच्या भौगोलिक परिस्थितीशी परिस्थितीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येकाचा इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे समाज जीवन सुद्धा त्यांवर अवलंबून असते उदाहरणार्थ डोंगराळ परी डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे व मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते डोंगराळ प्रदेशातील डोंगराळ प्रदेशात सुपीक व सुपीक शेत जमिनीची उपलब्धता अगदी थोडी तर मैदानी प्रदेशात तुम्हाला इथे भरपूर सारे शेती दिसतीय तर मैदानी प्रदेशात शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकसंख्या तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो म्हणजे उदाहरणार्थ इथे राहणाऱ्या लोकांना शेतीमुळे मिळणार अन्न धान्य हे भरपूर प्रमाणात तर डोंगराळ प्रदेशात प्रदेशा का ते काय म्हणतात जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसतं मग डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर तर जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते अशाच पद्धतीने डोंगरा प्रदेशात राहणाऱ्या आणि बैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्ये फरक पडतो आता आपण बघूया भारताची भौगोलिक वैशिष्ट्य आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती अं आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती व संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता मु, मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने वस्त्यांचे ग्राम वसाहतींमध्ये आणि नगरे वसाहती आणि ग्रा नगरे यात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून दुसरीकडे जाणे भाग पडते ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात त्यावरून आपल्याला इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाट्य दिसते हे स्पष्ट होते आता आपण बघूया भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे त्याच्या उत्तरेला हिमालय पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताचा अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे इतिहास शिकत असताना आपल्याला या भूप्रदेशाचा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतातच होत भारतातच भाग होते भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश खूप महत्वाचे ठरतात पहिलं हिमालय सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट दख्खनचे पठार समुद्र किनाऱ्यांचे समुद्र प्रदेश आणि समुद्रात्री भेटे पहिलं आहे हिमालय हिमालय हिंदू हिंदूकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उप भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद भिंतच उभी राहिली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड व मध्य आशियातील वाळवंट वार्वन्त, वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग हे आहे खुशकीचा व्यापारी मार्ग मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो कारण या मार्गावर पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या रे, मालात रेशीम प्रमुख होते या खिंडीतील मार्गावरून अनेक प्र परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला आणि परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले आता सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश हा भारतात तुम्ही इकडे बघताय हा आहे सिंधू नदीचा मैदानी प्रदेश सिंधू नदी ही भारताच्या म्हणजे पाकिस्तानच्या इथे येते त्यामुळे ही सिंधू नदी आहे ही पाकिस्तानमध्येच आहे तुम्हाला इथे नकाशामध्ये पण दिसतंय तर आणि त्याच्यानंतर हा आहे गंगा नदीचा आ, मैदानी प्रदेश गंगा नदी ही भारताच्या साधारणतः या भागात येते इकडे खाली आणि म्हणून हा एक गंगेचा मैदानी प्रदेश आहे आणि इथे जो दिसतोय हा ब्रह्मपुत्रेचा म्हणजे गंगेच्याच वरच्या बाजूला इथे तुम्हाला ब्रह्मपुत्रा दिसतीये इथे मी झुम इन करून दाखवलंय हा आहे ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश आता गंगा सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांची उपनद्याचा खोऱ्यांचा हा प्रदेश आहे हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध प, सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरला आहे भारतातील सर्वाधिक नाग प्राचीन नगरी वस्ती हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली म्हणजे पूर्वी भारतात जे काही व्यवस्थित झाल्या त्या या तीन नद्यांच्या आजूबाजूने सगळी वस्ती तयार झाली तिसरं आहे थरचे वाळवंट वाळवंट हे आपल्याला राजस्थानचे इथे आणि वाळवंटाचा हा फोटो थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरले आहे त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे उरलेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घगर घगर नदी नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात राजस्थान आणि पाकिस्तान मधील तिचे पात्र आता कोरडे पडले आहे त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत